संजय राऊत करतात याचा अर्थ ते नैराश्यत आहेत, ते वैफल्यग्रस्त आहेत, ते मानसिक तणावामध्ये आहेत. सामान्य जनतेला उत्तेजित करून व्यवस्थांच्या विरोधात भडकवणं हाही एक गुन्हा होऊ शकतो, याचाही विचार करावा. या तत्कालीन सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देण्याऐवजी तो रद्द करावा असा निर्णय घेतला. आणि ज्यांच्याकडे नैराश्य आहे, वैफल्य आहे आणि ज्यांना आपली बाजू मांडण्यामध्ये तर्क कमी पडतात, संवाद कमी पडतो, त्यासाठी उभी करणारी आपली बाजू कमकुवत होते, शब्द कमी पडतात, त्यावेळेला शिव्या आणि गुद्ध्यांची भाषा बोलली जाते. ज्या पद्धतीचं सातत्याने वक्तव्य संजय राऊत करतात याचा अर्थ ते नैराश्यत आहेत, ते वैफल्यग्रस्त आहेत, ते मानसिक तणावामध्ये आहेत. त्यांना त्यांची बाजू म्हणण्यासाठी उचित शब्द मिळत नाहीत, त्यांची बाजू योग्य नाही आणि म्हणून शिव्यांचा वापर करतायत. मी सदनामध्ये सुद्धा ज्या निवडणूक आयोगाने घोषित केलं म्हणून आम्ही आमदार आहोत, त्या निवडणूक आयोगाला अपशब्द आणि शिवीगाळ करणं याबद्दलची माहिती सभागृहात माननीय अध्यक्षांनी नोंद घ्यावी, उचित त्याच्यावर विचार करावा, कार्यवाही करावी अशी मागणी त्या ठिकाणी मांडली. मी हेही मांडलं की अशा पद्धतीने व्यवस्थांवर प्रश्न निर्माण करून, शिवीगाळी करून, सामान्य जनतेला उत्तेजित करून व्यवस्थांच्या विरोधात भडकवणं हाही एक गुन्हा होऊ शकतो, याचाही विचार करावा. याबद्दलचं सविस्तर पॉईंट ऑफ प्रोसिजर मी सदनामध्ये घेतला. सभागृहामध्ये पुरवणी मागण्या सरकारच्या वतीने मांडण्यात आल्या, ज्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय जे मुंबई विद्यापीठात होऊ घातलं, आता रवींद्र नाट्य मंदिरात चालू आहे, त्यासाठी विशेष निधी 49,10,000 रुपयाचा याच्या परवानगीचा प्रस्ताव समोर आल्यावर त्यावर भाषण करताना मी सभागृहाला अध्यक्षांच्या मार्फत माहिती दिली. भारतरत्न लता मंगेशकरजी यांना जेव्हा देवाज्ञा झाली आणि दुर्दैवाने त्या आपल्यातनं निघून गेल्या, त्यावेळेला तत्कालीन उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वातल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय राज्य सरकार मुंबई विद्यापीठात करेल अशी घोषणा केली. स्वाभाविक घोषणा केल्यानंतर शासकीय कारवाईला सुरुवात होते. मग विविध विभागातून त्या ठिकाणच्या परवानग्या, आवश्यक कागदपत्र या आधारावर नसती बनते आणि नसती अंतिम मंजुरीपर्यंत जात असते. ती अंतिम मंजुरीला जायला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी यांच्याकडे जाण्या अगोदर स्वर्गीय लता दीदींच्या नावाने प्रथम पुरस्कार देण्याचा कार्यक्रम झाला आणि तोही पुरस्कार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना दिला गेला. आणि केवळ याच कारणाने आणि त्या कार्यक्रमात मी मुख्यमंत्री असून मी जाऊ शकलो नाही, मला बोलवलं नाही, या एका आकसापोटी लता दीदींच्या नावाने घोषित केलेल्या संगीत महाविद्यालयाच्या नस्तीवर तत्कालीन सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देण्याऐवजी तो रद्द करावा असा निर्णय घेतला. आणि ती नस्ती आणि फाईल मंजूरच झाली नाही. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाल्यावर त्यावर मंजुरीची सही झाली. मला वाटतं मराठी माणसाच्या नावाने लता दीदींसारख्या भारतरत्न संगीत क्षेत्रातल्या एका व्यक्तीच्या नावाने प्रस्तावित असलेल्या महाविद्यालयाला खो घालणं